माऊली रेटेच सावली गरगोट रावली शिवशंभुहा युक्तीची यंत्रणा युक्तीची मंत्रणा दुष्यंचना प्रयोग करू सत्ताच रशी तो शत्रू मी खंडतो भावंड भावना संस्थापित ऐसा युग युग मंदी के सर्वदा माता पिता दास गा शुभुकतो ंड पर चीतामर जिंड पर भूषमी तुंड पर जैसे मुखराज तेज तुम अंश पर वंच ही गंस पर तो मरे चंस पर जैसे सूरज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी प्रबोधन काळाची गरज या विषयावर माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. तर पाहिले जेव्हा भारताकडे तेव्हा दिसले मला काय संविधानाने दिले हक्क माणसाला समता बंधुत्व आणि न्याय कुणी दिले असतील तर ते दिले आहेत फक्त आणि फक्त भारतीय संविधानाने. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून व भारतीय लोकशाही कशी असावी यावर मनन चिंतन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान या भारत मातेला अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 ला हे संविधान आमच्या देशामध्ये लागू झालं. मित्रांनो, आजही आम्ही आमच्या देशाच्या संविधानाची उद्देशिका पाहिली तर आमच्या लक्षात येतं की आमच्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात ही भारतीय नागरिकाच्या प्रती होते. त्यामुळे आमच्या देशाची लोकशाही ही जगात सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे आमच्या लोकशाहीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आपल्या विषयानुसार संविधानात समाजामध्ये संविधानाची गरज का आहे, प्रबोधनाची गरज का आहे. ज्यावेळेस समाजाला कळत असतं की आपल्या हिताचं काय आहे त्यावेळेस असा समाज अन्यायाच्या खड्ड्यात तरी पडत नाही. परंतु ज्यावेळेस समाजाने दिवसा डोळे बंद केलेले असतात असा समाज अन्यायाच्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही आणि अशा समाजाला त्या अन्यायाच्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवण्यासाठी समाजाला गरज असते ती म्हणजे संविधान प्रबोधनाची. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे आम्हाला समजलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लोकशाही निर्माण केली ती आम्हाला समजली नाही. त्याचप्रमाणे भारतीय संविधान ही देशाची व्यवस्था चालवते हे आम्हाला समजलं, परंतु भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला काय दिलं हे आम्हाला समजलं नाही. मुळात हे समजण्यासाठी संविधान प्रबोधनाची समाजात गरज आहे. मित्रांनो, आज आमच्या देशामध्ये धर्म जात लिंग अशा कोणत्याही भेदभावाला कायद्याने बंदी आहे. आमच्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिले जातात आणि ज्यावेळेस अमेरिका जपान आणि पाकिस्तान सारख्या देशामध्ये स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागले होते त्यावेळेस आमच्या देशाच्या स्त्रिया या स्वतंत्रपणे देशाचा नेतृत्व करत होत्या. त्याचबरोबर पती गेल्यानंतर संपत्ती समान वाटा किंवा प्रसूती राजा अशा अनेक सुविधा आमच्या स्त्रियांना आमच्या देशाच्या संविधानाने दिल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या देशातील फुटपाथवर झोपणारा गरीबातला गरीब असो नाहीतर महालात झोपणारा श्रीमंतातला श्रीमंत असो अशा प्रत्येकाला एक मताचा समान अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. परंतु आताच्या काळामध्ये या अधिकारांचा गैरवापर केल्याचं चित्र आमच्या देशामध्ये पाहायला मिळतं. याचं कारण एकच, कारण जी लोक आमचं नेतृत्व करतायत तीच मुळात कायद्याचं उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. परंतु येणारी भावी पिढी जी आमचं नेतृत्व करणार आहे हिला आम्हाला समाजवादी घडवायची असेल तर समाजामध्ये
संविधानाचे विचार पोहोचणे हीच काळाची गरज आहे आणि असे घडल्यास देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अर्थात देशात राहणाऱ्या नागरिकाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हीच मुळात काळाची गरज आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की संविधानाविना मानवी जीवन नाही सहज, संविधानाविना मानवी जीवन नाही सहज, म्हणून संविधान प्रबोधन हीच काळाची गरज, हीच काळाची गरज. धन्यवाद. मित्रांनो, अनेक थोर व्यक्ती आपल्या जन्मल्या आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला, स्वतंत्र. मग हा स्वतंत्र देश आपण तयार केलेल्या नियमांनी चालावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला घडवले, त्याला प्रगती पथाकडे नेले. प्रत्येक भारतीय नागरिकाचे यश नमस्कार. मी आज आशा घडूया भारत या विषयावर बोलणार आहे. तर माझा पहिला मुद्दा स्वच्छता आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आपल्या भारतामध्ये किती कचराच कचरा आहे. रस्ते, नदी, नाले, सार्वजनिक ठिकाणे या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर कचराच कचरा आहे. भारत सरकार एक धोरण राबवते, ते म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारत. म्हणजे काय, जो आपला भारत देश आहे त्याला आपण स्वच्छ ठरवलं पाहिजे. आपला भारत देश स्वच्छ असेल तर सुंदर आपोआप होईल आणि सुंदर असेल तर भारताची प्रगती पण आपोआप होईल. त्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. हा डाल डाल परसोनी चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. होय मित्रांनो, माझा देश सोन्याची चिडिया होता, आहे आणि उद्याही राहणार आहे याचा मला विश्वास आहे. हा विश्वास कुठून येतो व कसा, या मागचे कारण दुसरे तिसरे नाही मित्रांनो, आपल्या आपल्या देशावरील प्रेम हेच या मागचे कारण आहे. उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या माझा मित्र आणि मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव मानव मनोज नेगी, मी आता 6वी मध्ये शिकतो आणि माझ्या शाळेचे नाव अरण शाळा आहे आणि माझा विषय आहे जल संवर्धन काळाची गरज. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अन्न पाणी या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत म्हणजे अत्यंत महत्वाच्या गरजा, त्या नसतील तर आपण जगू शकत नाही. अन्न नसेल तर सजीव एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकतो, पण पाणी नसेल तर आपण जास्त काळ जीवन राहू शकत नाही. पाण्याविना जीव होतो बेजार, पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याच्या जगात, जगण्याला पाण्याच्या जगात. पण पृथ्वीवरील या पाण्याच्या साठी मर्यादित आहे हे आपण सर्वांना माहीत असतो.